सांगली शहरासह वाळवा तालुक्यातील रुग्णवाढ शनिवारीही सुरूच राहिल्याने हॉटस्पॉट कायम आहे. जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1099 रुग्ण आढळलेत. 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 180 रुग्ण आढळलेत. तसेच आटपाडी तालुक्यात 84 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 61 रुग्ण, खानापूर तालुक्यात 79 रुग्ण, पलूस तालुक्यात 67 रुग्ण, तासगाव तालुक्यात 57 रुग्ण, जत तालुक्यात 119 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 61 रुग्ण, मिरज तालुक्यात 137 रुग्ण, शिराळा तालुक्यात 31 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 217 रुग्ण आढळलेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतील वाढ कायम आहे. सद्यस्थितीत सांगली शहरासह वाळव्यातील रुग्णवाढ कायम राहिल्याने हॉटस्पॉटचा धोका कायम आहे. गेल्या 24 तासात आरटीपीसीआर चाचण्या 3812 पैकी 376 जण बाधित आढळलेत तर 9700 अँटीजन चाचणीमध्ये 743 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 1099 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. जिल्ह्यातील 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय 756 रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात नव्याने 180 रुग्ण आढळलेत. यामध्ये सांगली शहरात 141 तर मिरज शहरात 39 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 84 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 61 रुग्ण, खानापूर तालुक्यात 79 रुग्ण, पलूस तालुक्यात 67 रुग्ण, तासगाव तालुक्यात 57 रुग्ण, जत तालुक्यात 119 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 61 रुग्ण, मिरज तालुक्यात 137 रुग्ण, शिराळा तालुक्यात 37 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 217 रुग्ण आढळलेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तसेच म्युकर मायकोसिसचे आजपर्यंत 319 रुग्ण आढळलेत तर 32 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,63,536 रुग्ण आढळले. त्यापैकी 4,376 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,48,653 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थिती जिल्ह्यात 10,507 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी 8,804 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.